हांव जय शेटगांवकर. आयज हांव आमचे एमएस कॉलेज जंक्शना कडे आसा. कालच आमकां एक बरी गजाल मेळ्ळीची, गोंय गव्हर्मेंटान आनी एक उदरगतीचे पावल मारला खंय, ते खंय पुयणी जंक्शना कडल्यान एअरपोर्ट ग्रेट सेपरेटर आसा पळय, थिंगा पर्यंत खंय डबल वयर आमचो ओवरब्रिज जातलो. आता खरें ते भारतीय जनता पार्टी आसा, जे गव्हर्मेंट आसा पळय, हे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सारखे काम करता. हांकां इव्हेंट करपाक खूब आवडटा. ज्या पद्दतीन आमच्या आमदारान सुद्दां म्हटला त्या प्रमाणे खंय इलेक्शनाचो कोड ऑफ कंडक्ट लागच्या पयली एक तांकां इव्हेंट करपाक जायो खंय. दुसरी गोष्ट म्हणटा ती हांव सांगपाक सोदतां, हो आता फनल झोन त्यांच्या कायद्या प्रमाणे हो फनल झोन, आणि गरिबांची घरां म्हणजे ह्या रस्त्याचे त्या सायडीक 3 मिटराची जी घरां आसा पळय 3 मिटर, तातूंतले खंय तांकां 1.5 मिटर उडोवपाक लायला. म्हटल्यार तुमी विचार करा, एक घराची हायट 3 मिटर आसा, तातूंतलो 1.5 मिटर उडोवपाक लायला. माझ्या उजव्या सायडीन जे 6 मिटराची घरां आसा तितूंतलो तांकां तेंच्यानी 1 फ्लोर उडोवपाक लायला. आता हे कायदो फक्त गरीब लोकांक ज्यांच्यानी घामा कश्टाचे पयशे उडोवन ज्यांच्यानी घरां बांदल्या पळय तांकां हे बिल्डिंगे उडोवपाचे साफसूफ करपाची कामां करतात. आता येऊया आमी ज्या जाग्यार उबे आसात, त्या जाग्याचेर खंय यांचो ओव्हरब्रिज जातलो. आता ओव्हरब्रिज जर जातलो जाल्यार मिनिमम हायट जी आसतली ती 9 मिटराची आसतली. सो आता 9 मिटर खंय, 6 मिटर खंय आनी 3 मिटर खंय, तेन्ना हो नेवलाचो कायदो खंय वयतलो? त्याच्या वयल्यान आनी एड ऑन करता. सपोज एक 9 मिटराचेर ब्रिज जालो ओव्हरब्रिज, जाल्यार त्याच्या वयर एक 3 ते 4 मिटराचो एक ट्रेलर वयतलो. मिनिमम सांगला तुमकां 8-9 मिटरय आसपाक शकता, जाल्यार 9 आनी 6 केले जाल्यार तुजे 15 मिटर सुमार जातले. जाल्यार 15 मिटराची हायट कशी तुमी मॅनेज करतले? हो गव्हर्मेंटा कडे आनी जे नेव्हीवाल्यां कडे हो कायदो खंय तुमकां जाय तसो अमेंड करतले हे म्हाका खबर ना. किंवा तुम्ही जे व्हडले इनलिगल, जसे कालच तुमचो एक एमईपीडीएचो चेअरमॅन कोण आसलो पळय त्यांनी रेझिग्नेशन दिला सांगून की दिस ऑफिस हॅज बिकम मोर करप्ट ऑफिस, कित्याक लागून हितून कांयच कायद्याची कामां जायना. म्हटल्यार दॅट इज, दॅट मिन्स ही हॅज क्लिअर कटली इंडिकेटेड दॅर इज अ करप्शन हॅपनिंग इन दॅट ऑफिस. आणि पयलींचे जितके कन्स्ट्रक्शन ज्यांचे 5-5 माळयो 6-6 माळयो जाल्या ते इनलिगली कन्स्ट्रक्ट झालेले आसात आणि ते मोडपाक वयतले. घडये त्यांनी आपल्या आंगार येऊंक जायना म्हणून रेझिग्नेशन दिलं आसतले. सो गोवा गव्हर्मेंट आणि भारतीय जनता पार्टी एक क्लिअर कटली इव्हेंट मॅनेजमेंट सरकार झाला आणि एका लोकांनाच म्हणजे गरीब लोकांचे कांयच पडलेले ना. घामा कष्टाच्या पैशांनी जे लोक घर बांधता ह्याचे त्यांना त्रास जाता, पण ज्यांना 1.5-2-3 करोड बांधून जे ब्रिज बांधता त्या ब्रिजा वयल्यान एक 2 व्हीलर वचना हे त्यांना दुख लागना. थँक्यू.